तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो माझ्या मनात काहीच पूर्वग्रह नव्हते, पण त्याच्या मनात काय होतं मला माहित नाही. तो मला आहो जाहो करायला लागला की तुम्ही या ना या ना बसा ना, काय म्हणता मग कशा. आम्ही बँगलोर मध्ये शूट करत होतो आणि तिकडे तेवढे मराठी कलाकार मिळत नव्हते आणि सेटवर माझ्याबरोबर माझी आई होती, तर ती वॅनिटी मध्ये बसली होती एकदा आणि अशोक सर तिच्याकडे गेले आणि म्हणाले मॅडम आप एक रोल है डॉक्टर का रोल है वो करोगी क्या. आणि आईला अरे बापरे. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सरी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे, खूप सुंदर ट्रेलर कापण्यात आला आणि खूप सुंदर ट्रेलर झाला आहे. याच चित्रपटातली एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे, रितिका. रितिका कशी असते? मी खूप मस्त आहे. लोगोलोग आपण गप्पांकडे येऊया. टीजरच्या मध्यमध्ये खूप चांगली ओळ आहे. कोरियामध्ये अशी समजूत आहे की जर आपण आपल्याला रात्री झोप येत नाही चांगली तर आपण दुसऱ्या कोणाच्या तरी स्वप्नामध्ये जागे असतो. तुला कधी अशी झोप वगैरे आली का किंवा असं काही झालंय का या ट्रेलरच्या दरम्यान किंवा चित्रपटाच्या दरम्यान? अच्छा, चित्रपटाच्या दरम्यान मला वाटलं खऱ्या आयुष्यात. खऱ्या आयुष्याबद्दल पण तुझं ऐकायला आम्हाला आवडेल. खऱ्या आयुष्याबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेलच पण मला सांगायला आवडणार नाही. पण चित्रपटाच्या दरम्यान हो, कधी कधी नक्की झालंय असं. कारण हे कॅरेक्टर जसं खूप वेगळं आहे, नवीन आहे माझ्यासाठी आणि त्याच्यामध्ये बरंच प्रिपेरेशन पण केलं होतं आम्ही आणि डिरेक्टरनी मिळून. त्याच्यामुळे तेव्हा मी दर दिवशी शूट झाल्यावरती पुढचे सीन्स वाचायचो, त्यावर चर्चा करायचो. त्याच्यामुळे तेव्हा कधी कधी असं झालंय की झोपेत त्याच गोष्टींचा विचार करते मी आणि त्याच्यामुळे झोप म्हणून झाली असं झालंय. त्याचबरोबर शूट कधी कधी थोडं हेक्टिक पण असायचं, त्याच्यामुळे एकदा आम्ही 24 तास शूट केलंय तेव्हा पण असं झालंय. पुढचा प्रश्न मित्र असं विचारतो की तुझ्यासोबत दोन हँडसम हंक आहेत. येस, एका ठिकाणी अजिंक्य आणि एका ठिकाणी पृथ्वी आहे. म्हणजे साऊथ मध्ये तर बाबा हो हो खूप विचारायलाच नको, खरंच विचारायला नको. त्या दोघांची पण वेगळी ख्याती आहे, वेगवेगळा त्यांचा ओरा आहे. तुझा एक्सपिरियन्स कसा होता दोघांसोबत काम करत? कारण का दोन्ही वेगवेगळ्या धाटणीचे कलाकार, एक महाराष्ट्राचा आणि एक दुसरा ज्याला तर महाराष्ट्र ऍक्सेप्ट करणार आहे. कारण त्यांनी खूप मेहनत घेऊन मराठी भाषा तो शिकलाय आणि खूप सुंदर बोललाय, त्याच्यामुळे मला वाटतं की आपले प्रेक्षक त्याला नक्की खूप छान ऍक्सेप्ट करतील. अजिंक्य सोबतचा तुझा एक्सपिरियन्स कसा? सो अजिंक्य अर्थात मला माहीत होता आणि मला माहीत होतं तो या फिल्ममध्ये असणार आहे. तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो माझ्या मनात काहीच पूर्वग्रह नव्हते, पण त्याच्या मनात काय होतं मला माहित नाही. तो मला आहो जाहो करायला लागला की तुम्ही या ना या ना बसा ना, काय म्हणता मग कशात. आणि मी आणि माझी आई पण होती, तर मला आधी वाटलं की माझ्या आईशी बोलतोय का काय. मी त्याला म्हटलं बाबा तुम्ही काय म्हणतो, मी लहान आहे प्लीज तू म्हण. नंतर या तुम्हीचं तुम पर्यंत परिवर्तन झालं की नाही? लगेच झालं, इन्स्टंट. चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत त्यांनी हा चित्रपट साऊथ मध्ये ऑलरेडी बनवला नावाचा, त्याच्यानंतर त्याचा मराठी मध्ये डेब्यू करताना सुद्धा डेब्यू आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स? कारण का साऊथ मधला एखादा डायरेक्टर जेव्हा मराठी चित्रपट करतो तेव्हा त्याच्या डोक्यामधली पूर्णपणे वेगळी कला, धाटणीच वेगळी असते. बरोबर. तर त्यांचं विजन तुझ्या कला म्हणजे तुझ्या ऍक्टिंगशी कसं मॅच झालं, तू त्यांच्या विजन सोबत कसं स्वतःला मॅच केलं असं? बरोबर. तर नक्कीच माझ्यासाठी हा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण त्यांची काम करायची पद्धत किंवा त्यांचं इव्हन काही टेक्निकल गोष्टी हे त्यांचं थोडंसं वेगळं आहे. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर वाईब मॅच करायला थोडा वेळ लागला, पण प्रोडक्टवर एवढा विश्वास होता आणि कॅरेक्टरवर एवढा विश्वास होता किंवा त्यांचाही आमच्यावर ॲक्टर्स म्हणून एवढा विश्वास होता की ते हळूहळू शूट सुरू झाल्यावरती ते अपअप व्हायला लागलं. त्याचबरोबर हा चित्रपट त्यांनी बनवलाय आधी, पण यावेळेस त्यांनी हा जो मराठी जो चित्रपट आहे त्यात काही वेगळ्या गोष्टी आहेत आणि प्लस तो आपल्या भाषेत असल्यामुळे कल्चरली पण पूर्णपणे वेगळं आहे. पण त्यांना फिल्म खूप क्लिअर होती, कॅरेक्टर्स खूप क्लिअर होती, तरी त्यांनी कधीच असं नाही केलं की आता माझ्या डोक्यात तेच फक्त तुम्ही अभिनयात पण तुम्ही तेच करा असं कधीच नव्हतं. त्यांनी आम्हाला तेवढं फ्रीडम पण दिलं होतं, आमच्यावर तेवढा विश्वास पण ठेवला होता, पण ते काही ठिकाणी थोडं वेगळीकडे जायला लागलं की आम्हाला बरोबर ते परत ट्रॅकवर पण आणायचं आहे. पुढचा प्रश्न माझा हाच आहे, ऍड करते सॉरी, आमचे जे सिनेमॅटोग्राफर होते ते तमिळ इंडस्ट्री मधले होते. अरे म्हणजे विविध परीने पडलेला चित्रपट आहे तसं बघायला गेलं खरंच. तर मग पुढचा प्रश्न माझा हाच आहे की जेव्हा त्याला कॉस्टिंग कॉल आला चित्रपटासाठी तेव्हा कशी भावना होती? कारण का तू सुद्धा खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मोठा चित्रपट आम्हाला दिसणार आहेस, तेव्हाची फिलिंग काय होती, कसं होतं तेव्हा? तेव्हा झालंच, ह्याची मजा अशी आहे की जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला होता तेव्हा डेट्सचं होत नव्हतं, त्याच्यामुळे मला नाही म्हणावं लागलं होतं पहिल्यांदा. पण नंतर त्यांचा परत फोन आला सुदैवाने आणि ते म्हणाले की तू एकदा ऐक चित्रपट आणि मग नंतर बघू आपण कसं मॅनेज होत आहे काय होत आहे. म्हटलं ठीक आहे,
आणि झालं असं मी गंमत सांगते, ऐकला मी आणि मला खूप आवडला अर्थात, आणि मी हो म्हणून टाकलं लगेच, कारण खूप वेगळी गोष्ट आहे, खूप सुंदर कॅरेक्टर आहे. मी हो म्हटल्यानंतर माझ्या काही मित्रांना सांगितलं की मी अशी अशी फिल्म करते आणि के अशोक म्हणून डिरेक्टर आहेत, तर ते हँग झाले होते की के अशोक डिरेक्टर आहेत, आणि त्यांनी त्यांच्या काही कन्नडा फिल्म्स पाहिल्या होत्या आणि ते त्यांचे खूप म्हणजे फॅनच आहेत त्यांचे, कारण सरांनी कन्नडामध्ये खूप सुंदर फिल्म्स बनवल्या आणि अनफॉर्च्युनेटली मला ते तेव्हा मी त्या पाहिल्या नव्हत्या, मला माहित नव्हतं. मग माझ्या मित्रांनी सांगितलं की अरे ते तू खूप भारी माणूस आहे आणि तू बघ त्यांच्या फिल्म. मग मी ते सगळं पाहिलं आणि मग मला जाणीव झाली की अरे आपण खूप चांगल्या फिल्मचा पार्ट आहोत, आपण खूप चांगल्या टायमिंगला हो सुद्धा बोललोय. हो तर म्हणणं साहजिकच होतं, म्हणजे ते खरं तर ते डिरेक्टरचा एक्सपिरियन्स किंवा हे त्या कुठल्याच गोष्टीवरून नव्हतं, ते फक्त आणि फक्त स्क्रिप्ट आणि स्टोरी एवढी सुंदर आहे त्या बेसिसवरती होतं. पुढचा प्रश्न तुला असा विचारेन की जसा तू आता बोललीस की मी माझ्या काही मित्रांना सांगितलं की मी हा चित्रपट करते, तर पार्टला वगैरे कधी सांगितलंस? कारण का पार्ट आणि तुझं तर बॉन्डिंग खरंच खूप सुंदर आहे, तर त्याच्यासोबत हा चित्रपटाचा डिस्कशन वगैरे कधी झालेला आहे? पार्टला मी सांगितलं होतं अर्थात, आणि त्याला पण खूप छान वाटलं होतं की मी एक वेगळ्या प्रकारची फिल्म करते, कारण याआधी आम्ही बॉईजमध्ये एकत्र काम केलं आहे, त्यानंतर माझ्या ज्या काही फिल्म्स आहेत टकाटक, बकेट लिस्ट, डार्लिंग, किंवा मी एक मीनाक्षी सुंदरेश्वर नावाची हिंदी नेटफ्लिक्सची फिल्म केली होती, सो ह्या सगळ्यामध्ये माझी खूप अशी बोल्ड किंवा बिंधास्त कॅरेक्टर आहेत की जे म्हणजे त्यांना जे वाटतं ते बेधडक बोलून मोकळ्या होतात, त्यामुळे माझ्यासाठी हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे, कारण हे एका इंट्रोवर्ट मुलीचं कॅरेक्टर आहे आणि खूप छान छान वेगवेगळ्या शेड्स आहेत, प्लस त्याला टीझर वगैरे पण खूप खूप आवडला. आणि त्यांनी ही फिल्म पाहिली नव्हती पण तो मला म्हणाला की तो डिरेक्टली ही वाली फिल्म पाहिली, माझी वाली फिल्म पाहिली. या चित्रपटामध्ये तुझ्या आईने सुद्धा काम केलं, तुझी आई सुद्धा चित्रपटामध्ये आहे, कसं माहिती? सूत्र आहेत आमच्याकडे खूप सारे. तर कसं होतं म्हणजे आई सोबत आपण असतो आणि ऑन कॅमेरा जेव्हा आई असते आपल्या सोबत? नाही, तिचा एकच सीन होता माझ्या बरोबर, तिने एक छोटं काम केलंय, कारण आम्ही बँगलोर मध्ये शूट करत होतो आणि तिकडे तेवढे मराठी कलाकार मिळत नव्हते आणि सेटवर माझ्याबरोबर माझी आई होती, तर ती वॅनिटी मध्ये बसली होती एकदा आणि अशोक सर तिच्याकडे गेले आणि म्हणाले मॅडम आप एक रोल है डॉक्टर का रोल है वो करोगी क्या? आणि आईला अरे बापरे, पण ती फायनली हो म्हणाली आणि त्यांनी केलं. मृणाल मॅडम सोबत सुद्धा तू पुन्हा एकदा स्क्रीन शेअर हो त्यांच्यासोबत, तू ऑलरेडी डेब्यू केलेला, तुझा डेब्यू त्यांच्यासोबत झाला, त्या म्हणजे त्या व्यक्तीचं पूर्णपणे वेगळाच ओरा आहे, त्या व्यक्तीचा ओरा आपण मॅच सुद्धा करू शकत नाही, त्यांच्यासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना तुला कसा अनुभव आला? कारण का आधीच्या मृणाल मॅडम हे पूर्णपणे वेगळं आणि आताच्या मृणाल मॅडम तर म्हणजे कमालीची शेड झाली त्यांच्यामध्ये, काय सांगतो? शेड म्हणजे मला वाटतं कॅरेक्टर आणि कामावाईज खूप शेड्स आहेत पण त्या दिसायला जशा होत्या 10 वर्षांपूर्वीच्या काम सोल परिचय ज्या होत्या सेमच आहे, आणि म्हणजे आमचं खूप तसं चांगलं खूप छान बॉन्डिंग आहे, कारण मी खूप लहानपणी त्यांच्याबरोबर काम केलं होतं गुंतता हृदय हे नावाच्या सिरियलमध्ये, आणि तेव्हा त्या मला खूप गिफ्ट आणायच्या सेटवर, काय काय खायला वगैरे करून आणायच्या, नूडल्स आणि पास्ता सुद्धा झालं का असं? पण आता आम्ही बँगलोरला होतो ना सगळे, त्याच्यामुळे त्या काही आणू नाही शकल्या, पण त्या तेव्हा रोज नेहमी काहीतरी पदार्थ बनवून आणायच्या खास माझ्यासाठी, पण त्या मला खूप छान टिप्स द्यायच्या अर्थात. आणि फक्त ह्या फिल्मच्या वेळेस झालं असं की माझे त्यांच्याबरोबर असे खूप सीन्स नाही आहेत, कारण त्या पृथ्वीची आई आहे मृणाल मावशी, त्याच्यामुळे त्या दोघांचं ते जास्त सीन्स आहेत, सो मला ह्यावेळेस मी त्यांच्याबरोबर एक 4 ते 5 दिवस आम्ही एकत्र होतो, पण माझी इच्छा आहे की आम्ही असं परत काहीतरी काम करू ज्यात आम्ही दोघे खूप वेळ एकत्र असू. तर जाता तू प्रेक्षकांना काय अपील करशील की त्यांना सरी का बघितलं पाहिजे आणि या सरीमध्ये त्यांना काय वेगळं बघायला मिळेल? मी तर करतेच अपील, पण मला वाटतं की तुमच्या ऑडियन्सना तुम्ही सांगा की तुम्हाला ट्रेलर, आमची गाणी कशी वाटली, कारण हे मला पण ऐकायचं आहे. नाही खरंच ट्रेलर तर आम्ही बघितलंच, कन्फ्युजिंग ट्रेलर आहे आम्हाला पहिल्यांदा बघितलं तेव्हा नाहीच कळत की एक्झॅक्टली काय सुरू, आणि विच इज व्हेरी गुड थिंग, कारण का याच मुळे आम्हाला नवीन चित्रपट हा पुढचा चित्रपट बघायला आवडेल. सो पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप ऑल द बेस्ट या नवीन जर्नीसाठी. थँक्यू सो मच. आणि 5 मे सरी नक्की लक्षात ठेवा आणि नक्की थिएटर्समध्ये जाऊन हा सिनेमा पहा. धन्यवाद. थँक्यू.